अजून किती वेळ वाट बघायची याची? तुम्ही येण्याआधी शौनकला फोन नव्हता केलात का? छे, कशाला? मी असं कोणाला फोन वगैरे करून भेटायला जात नाही. मनात आलं जातो. मग अशी वाट बघत बसावी लागली नसती ना? आपल्याला कुठे घाई आहे? मुळामध्ये दुसऱ्यांनी काम टाकून लगेच आपल्याकडे धावत यावं अशी माझी कधी अपेक्षाच नसते. खरं सांगू का, हे असं फोन करून मेसेज करून भेटायला जाणं हे असल्या गोष्टी मी काही करत नाही. मला सांगा, कुत्री मांजरी कधी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जातात का? किती वेगळे विचार आहेत तुमचे. पंकजला सांगितलं तुम्ही पाणी आणायला? कुठे राहिलाय काय माहिती. आणि सुमननी पण अजून चहा नाही पाठवला. हो झाला की आणेल तो. मला काही घाई नाही. तुम्हीच फार घाईत दिसताय. नाही नाही, मला कसली घाई. आणि तसं मी खूप स्ट्रेस घेऊन असं काहीच करत नाही. हो मग करता काय. म्हणजे बरेच दिवस तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही नक्की काय करता हो? म्हणजे शिक्षण, नोकरी, म्हणजे एखादा छंद वगैरे? छी, नोकरी वगैरे मी अजिबात परतते. म्हणजे मला त्याची गरज पण नाही आहे. पण यु नो व्हॉट सर, मी MBA केलंय. अरे वा, मग त्याच पुढे काय केलं? लग्न केलं. हो अच्छा, म्हणजे लग्न करण्यासाठी तुम्ही MBA केलं? नाही नाही, लग्नासाठी नाही केलं. म्हणजे बघा, ग्रॅज्युएशन मी इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MBA केलंय. तरी माझा प्रश्न तोच राहतो, एवढ्या सगळ्या पदव्यांचं तुम्ही पुढे केलं काय? नाही कळलं. हा गाडी, गाडी असते ना, जर का गाडी वापरली नाही, ती चालवलीच नाही तर काय होतं? म्हणजे ते इंजिन असतं ना, ते इंजिन थंड होतं, तिचतं, पत्रा गंजतो. तसंच नॉलेजचं पण आहे. मग नवीन गाडी घ्यायची ना? नाही रे, गाडी नवीन घ्यालो, मेंदूचं काय? मेंदूला कसा गंज लागेल, फक्त लोखंडाला गंज लागतो ना. नाही, काय काय मेंदू लोखंडाचे असतात ना, त्यामुळे ते गंजू शकत. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. बरा जण तू आलीस. हे बघ, हे देवचा के सर, शौनकचे सर, तू जरा यांच्याशी बोलत बसतेस का? मी अनाहिताकडे बघून येते. हा सर, कसे आहात तुम्ही? मी आहे तसा आहे, सतत प्रश्न विचारून बोर करणारा. आता या वयात बदलणं अवघड आहे. हे बघ, काही गोष्टी नाही पटत ना, ते अजिबात पटतच नाही. फक्त आता माझी सांगण्याची पद्धत थोडीशी मावाळ झाली आहे. आता आज या बाई काय वाचल्या नसत्या बरं का? पण सर, तुम्ही जे बोलता ना ते ऐकायला मला खूप आवडतं. आणि माझा पट्ट शिष्य शौनक जे बोलतो ते ऐकायला तुला खूप आवडतं. तू तुझ्या मनातल्या भावना मला बोलून दाखवलंस, त्यामुळे मला आता खात्री पडली की तू मला तुझा चांगला मित्र मानतेस. माझं इतकंच म्हणणं की तू अभ्यासाकडे दुर्लक्ष नको करूस, उलट जास्त जोमाने अभ्यास कर. कारण प्रेम हे माणसाला कमकुवत नाही तर अजून भक्कम बनवत. म्हणजे तुम्ही कधीच प्रेमात नाही पडणार? आय डोंट नो. शौनक, तुम्ही मला ती जाणीव करून दिली जी नसती करून दिली तर बरं झालं असत. म्हणजे कुमारनं तुला काही? तो माझ्या जवळ येतो, माझा हात धरतो, मला नाही आवडत. अरे सुमंताई, काय चिरून राहिली तू? बोट का भाजी? बोट. आणि हा चहा कधीपासून उकळून राहिला? साहेबांचे सर खोळंबलेत बरे, त्याला पटकन चाय पाहिजे. हा हा, देते. अगं सुमंताई, कसल्या चिंतेत आहे मला माहिती. कसल्या? तू मंजुताईची चिंता करून राहिली ना. तुला कसं माहित? अगं मी काही लहान नाही, मला सगळं कळतं. पण तू टेन्शन घेऊ नको ना. अगं आपली मंजुताई लय स्ट्रॉंग आहे. कसली स्ट्रॉंग? अक्कल घाण टाकली पोरीनं. जाऊ दे ना, मला काही बोलायचंच नाही तिच्याबद्दल. बघ सुमंताई, तुला जे दिसतंय ना ते मला पण दिसतंय. काय म्हणजे काय माहितीये तुला? हे बघत जा, मंजू बद्दल उगाच काही पण बोलशील ना तर खपवून नाही घेणार मी. अगं तुझा जीव तुझ्यासाठी तुटतोय हे मला दिसतंय. आता हे गरीब श्रीमंत आपण बुद्धीने ठरवतो, प्रेम येत नव्हतंय. आणि ते कोणावर कधी पण कसं पण होऊन जात आहे. अरे गप्पच गजा, उगा आपलं काही पण बोलत सुटलंय.
आणि जरा हळू बोलली तर भिंतींना पण कान असतात. बर बाई, पण खरं तेच तर बोलतोय ना मी. खऱ्या खोट्याचा तर प्रश्नच येत नाही ना. मला सांग, बकरीनं जर का वाघासोबत दोस्ती केली तर धोका तिच्याच जीवाला आहे ना. हे सुमनताई, आपले साहित्य असले नाही बरं. अरे गप की, आणि जे काही बोललास ना ते मायासमोर बोललास. हे सगळं जर का मंजूच्या समोर बोललास आणि तिला फूस लावलीस ना तर बघच तू. तू तू आता इथं काही बोलू नको. म्हणला ना नंतर बोलू आपण. तू तुझं तुझं काम कर. जा तू. काय भिशी मंडळ, आजच्या दिवसात साहेबांना चहा मिळणार का? तुम्ही बसा, मी चहाच बघते. थांब 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 थांब, चहाची काही घाई नाही. मला सांग काय चाललंय सध्या, काय वाचते? मी आताच माडगुळकरांच्या कथा वाचून काढल्या. आता अण्णाभाऊ साठेंचं लिखाण वाचून काढणार आहे. वा, अगदी म्हणतात ना तसा योग्य पथावरून प्रवास चालू आहे. मला सांग, तू चिंद्रिम खानोलकरांच काही वाचलंस? नाही. आहे, तू वाचलंच पाहिजेस. म्हणजे उदाहरणार्थ अजगर किंवा रात्रकाळी घागर काळी ही पुस्तकं तू वाचलीच पाहिजेस. हे बघ, शौनककडे जर का नसतील ना ती पुस्तकं मी तुला देईन. ओके चालेल. बर, या सगळ्या झाल्या हवा पाण्याच्या गप्पा. मला सांग, मागे मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तू दिलं नाही अजून मला. हो, मी ठरवलंय या वर्षी 12वीची परीक्षा द्यायची आणि त्यानंतर लॉ करायचं, पण त्याआधी काही पूरक कोर्सेस पण करणार आहे, म्हणजे कम्प्युटर वगैरे. बर, हे सगळं नोकरी सांभाळ. हो, नोकरी आणि लग्नाचा प्लॅनिंग सुरू केलात का? म्हणजे लग्नानंतर तुम्ही काय करणार वगैरे? तिला तेच सांगत होतो, लग्नानंतर तिला तुमच्याकडे काम करायची गरज नाहीये. लग्न झालं की ही बाहेरची कामं बंद. कुमार, तू त्यांना सांगितलेलं नाहीये लग्नानंतर पण मी शिकणार आहे. मला नोकरी करायची, घरी पैसे द्यायचे, म्हणून मी काम सोडू शकत नाही. काम सोडायचं मन नाही असं म्हणणं त्यापेक्षा काय झालं? काही नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत की स्त्रियांनी घर नोकरी सांभाळून आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यात त्यांना घवघवीत यश देखील मिळालेलं आहे. का असलीस? तुम्ही अगदी शौनक सारखं ओळखलं बघा माझ्या मनातलं. शौनक सारखं? हा, ते पण असेच बरोबर ओळखतात. कशातनं पण अभ्यास शोधून काढतात ते. खूप भारी आहेत ते. तुम्हाला माहितीये का, मध्ये ना मला स्वयंपाकाचं काम लागलं होतं, तर तिथं आले आणि मला म्हणलंय की आता हे जे काही करते ना ते सगळं इंग्रजीतून बोल. माझा तर खूपच गोंधळ उडाला होता, पण शौनकने सांभाळून घेतलं मला. खूप जीव लावून शिकवतात ते. त्यामुळे ना मग मलाही शिकावंसं वाटतं ना त्यांच्याकडून. आणि ते नेहमी म्हणतात जिथं जिथं आपण तिथं तिथं. आला तुझा अभ्यास? अरे सर, तुम्ही कधी आलात? आला, वेळ झाला थोडासा. बर, चला रूम मध्ये आपण जरा गप्पा मारू. मी चहाच बघते. तुझ्याबद्दल फार तक्रार येणार बरं का माझ्याकडे? काय मंजू? मंजू आणि माझी तक्रार? शक्यच नाही सर, ती माझ्या गटातली. उगाच तुम्ही तिला फितू नका. पण खरंच शौनक, तुम्हाला भाजलं तर नाही ना? काय रे पंक्या, असं देतात चहा? आणि शौनक, तुम्ही पण जरा बघून घे. तू शांत बस. मला वाचू लागलीस आणि स्वतःच आत भाजून घेतलास, काय गरज होती का? साहेब, मी जीजींना खायचं देऊन आले. सर काय झालं? काय नाही, मला जे जाणवतंय ते जर का तसंच असेल तर गोष्टी फार अवघड होऊन जातील. जी जी, सॉरी बर का,
उशीर झाला मला, चला जेवून घेऊ. वासंती, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सॉरी म्हणलं ना मी, खरंच सॉरी, उशीर झाला. चला खाऊया. नाही, आधी मला खरं काय ते सांग. आव जीजी, मी खरंच सांगते, मुद्दाम नाही केलंय मी. मग प्रेम काय असं चुकून होत? लबाड निघालीस, माझ्यापासून लपवून ठेवलंस ना. खरं सांग, तुझं प्रेम आहे ना त्या जगदीशवर? डोळे सांगतायत तुझे, डोळ्यांना काही लपवता येत नाही. बरं जीजी, तुम्ही खाऊन घ्या. लाजलीस ना? हा बघू, वर बघू. लाजताना ना इश्य म्हणावं, पुरुषांना फार आवडतं ऐकायला. म्हण ना जीजी, खाऊन घ्या बघू. चला, तू जगदीशला अहो म्हणतेस का नावाने आप मारतेस? अग म्हण ना, म्हण इश्य. तेच तर म्हणतोय मी, तू ही पुस्तकं वाचलीच पाहिजेस. सेपियन्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड, हे पुस्तक मी वाचलं. आणखी अक्षरशः वेळा झालो मी त्याची सगळी पुस्तकं विकत घेतली आणि वाचून काढली. आणि तूही ती वाचावीस म्हणून तुझ्याकरता सगळी घेऊन आलेलो आहे. हे बघ, अत्यंत नव्या मतप्रवाहाची पुस्तकं आहेत ती. त्याच्याबद्दल आपल्या चर्चा, वादविवाद वगैरे सगळ्यानंतर होतीलच, पण तू ही वाचायलाच हवीस असं मला वाटतं. हात फारच पोळलाय वाटतं. नाही, हातावर चहा सांडला ना? सर, माझ्या हातावर नाही चहा सांडला, मंजूच्या हातावर सांडला. आय एम सॉरी सर, तुम्ही जे बोलत होतात त्याच्याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. नाही, असं होणारच. सर, मगाशी तुम्ही जे म्हणालात त्याचाच विचार करत होतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, काय अवघड होऊन जाईल? हे बघ, का आणखीन काय हे दोन कॉम्प्लिमेंटरी प्रश्न जर का एकाच बाबतीत असतील तर मग त्याचं उत्तर जे असतं ना ते अतिशय गोंधळात टाकणार असतं. म्हणजे काय? नाही, काही नसल्याशिवाय तुम्ही उगाच बोलणार नाही. सर, प्लीज सांगा काय झालंय. मी फक्त निरीक्षण सांगतोय, मत नाही. हा डिस्क्लेमर लक्षात ठेवून, मंजूचा जीव आहे तुझ्यावर. ती तुझं ऐकते, तू सांगशील ते सगळं मनापासून करते. हो, म्हणजे आमची छान मैत्री आहे ना, त्यामुळं असेल. ते जर का तेवढंच असेल तर मग ठीक आहे. सर, तुम्ही आज खूप कोड्यामध्ये बोलताय. अजिबात नाही, सत्ती काहीच नाहीये. तुझं तुला जाणवेल तेव्हा बोलू आपण. काय जाणवेल? अरे, जेव्हा जाणवेल ना तेव्हा तू आपणहून मला सांगायला येशील, माझी खात्री आहे. सर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? शौनक, यू आर इंटेलिजंट अँड सेन्सिटिव्ह इनफ. तुला मी एकच गोष्ट सांगतो, या मुलीचं मन दुखवू नकोस. कधीच नाही दुखवणार. शौनक, हे काय? इंग्लिश अवघड शब्द. ते 113 झालेत, म्हणजे सगळे पाठ नाही झालेत अजून, पण बऱ्यापैकी झालेत. ग्रेट. आता मला सांग, तुला कुठे कुठे जायला आवडेल? समुद्र ठिकाणी का जंगलात का एखाद्या गजबजलेल्या शहरामध्ये नाईट लाईफ एन्जॉय करायला आवडेल? म्हणजे शौनक, आपण हो आपण आता प्रवासाला निघणार आहोत. सगळी टुरिस्ट डेस्टिनेशन असायला पाहिजेत असं नाही, पण त्याबद्दल वाचल्यावर तुला तिथे जावं असं वाटलं पाहिजे. अशा डेस्टिनेशनची लिस्ट तयार कर, त्यावरचा मी तुला पुढचा अभ्यास देतो. अभ्यासातल्या प्रवासाला जायचंय आपल्याला? हो, मग तुला काय वाटलं? काही नाही शौनक, पण म्हणजे डोळे मीट नीट
आणि जोपर्यंत मी म्हणत नाही ना तोपर्यंत उघडायचं नाही. उघड. पृथ्वीचं गोल माझ्यासाठी. तुला सूर्यमालेतले ग्रह खूप लांब वाटत होते ना म्हणून ही पृथ्वी. इथे तू पाय रोवून उभी राहू शकतेस आणि लांबी नाही. इनफॅक्ट तू आता सुद्धा पृथ्वीवरतीच आहेस. या एक्सरसाइजचा उद्देश तुला भूगोल शिकवणं नाही. मला फक्त तुला ही जाणीव करून द्यायची आहे की आपल्याला जी माहिती असते ना त्या पलीकडे सुद्धा एक जग आहे. कधीपर्यंत संपायचंय? तुला जग फिरायचंय वेळ घे. शौनक काल कुमार आला होता भेटायला. अच्छा मग? नाही मग काय नाही, असच सांगितलं तुम्हाला फक्त. ओके. अग मी सुद्धा काल देवणीकडे गेलो होतो आणि तिकडेच राहिलो. हा मग तुम्ही मला कशाला सांगताय? मे बी तू मला सांगितलंस म्हणून मी तुला सांगितलं. आणि तुला माहित असायला हवं ना की कुठे जातो काय करतो ते. का? तुझा अभ्यास बुडायला नको म्हणून. काय झालं? तू सतत अशी हरवलेली का असतेस ग? तुझं लक्ष नाहीये का? मंजू फोकस. मी काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष दे, माझ्याकडे बघ. आपल्याला फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा आहे. फिनलँड. फिनलँड बघूया या देशात काय काय आहे. कसा आहे हा देश? फिनलँड. अरे बापरे खूपच थंडी आहे की इकडे. नाही नाही नको, हा नको. असा कुठला तरी छान देश पाहिजे तिथे मस्त हवा आहे आणि एकदम शांतता, म्हणजे बसून भरपूर गप्पा मारता येते. इंडिया इथं कुठे जायला आवडेल? कुठेही चालेल, फक्त तिथं वाघ आणि हरिण नको, नाही तर नुसती भांडण व्हायची. काय होत आहे? अभ्यास. हा असा? हा मग साहेबांनी दिलंय अभ्यासासाठीच दिलंय. म्हणजे असेल असेल. काय ना म्हणजे मी अडाणी असेल पण एक शाळेत शिकणारा पोरगा आहे मला, त्यामुळे कोण कधी अभ्यास करत कधी करत नाही एवढं तरी समजत मला. तुझं हे जे सगळं चाललंय ना हा अभ्यास नाही. अभ्यास नाही मग काय? वेडेपणा. मी तुला जे बोलले होते ना ते खोट नव्हतं. शौनक साहेबांच्या प्रेमात पडलीस तू ना सुमे, पूर्ण ऐकूनच घेतलं नाही माझं म्हणणं. तुला माहितीये का हे काय? यावर ना जगभरातल्या सगळ्या देशांचा नकाश आहे. हे बघ जे देश आपल्याला माहित नाही ना असे वेगवेगळे देश आहेत. बघ बघ तूच बघ, मला नाही बघायचं. माझं जग इतकंच आहे आणि जे आहे ते बरे. मंजू बंद करे सगळं. काय बंद करू? अभ्यास. तुझं जे काही चालू आहे ना ते बंद करण्यासाठी गरज पडली तर अभ्यास पण बंद कर. सुमे तू बोलतीये, तुला माहितीये अभ्यासासाठी किती त्रास सहन केलाय मी. नाही हे सगळं माहिती असलं तरी पण मी हे बोलतीये कारण तुझं जे चालू आहे ते शिक्षण नाही आणि त्याच्यामुळे ना तुझी स्वप्न पुरी होणार आहेत ना तुझी प्रगती होणार आहे. एकच गोष्ट होईल, तोंडा रापटशील तू. बा सुमे मी मोठी झाले आता, लहान बाळ नाहीये. सतत सांगायला हे कर हे करू नको
आणि आजकाल तर खूपच बोलतेस तू मला. मी अभ्यासासाठीच करते ना हे सगळं. तसं वाटत नाहीये. अभ्यास सोडून वेगळंच काहीतरी चाललंय तुझं आणि ते थांबायलाच पाहिजे. मंजू बंद कर हे सगळं. मंजू बंद. तुझं जे काही चालू आहे ना जे काही ते बंद करण्यासाठी गरज पडली तर अभ्यास पण बंद पडली तर अभ्यास. कारण तुझं जे चालू आहे ते शिक्षण नाही. चालू आहे ते शिक्षण नाही आणि त्याच्यामुळे ना तुझी स्वप्न पूरी होणार आहे ना तुझी प्रगती होणार आहे ना तुझी प्रगती होणार. एकच गोष्ट होईल. तोंडा रापटशील. तोंडा रापटशील. तोंडा रापटशील. आपल्याला फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये तू आता पुढचा अभ्यास ले आणि ही मोठी नोटबुक या आधी केलेला सगळा अभ्यास याच्यात लिहून काढ. अजिबात तुझा कौतुक म्हणून वगैरे तुला गिफ्ट देत नाही अभ्यासासाठी देतोय. रात झोपायला असती आणि दिवस काम करायला असतो माहित नाही का तुला. तुला माहितीये ना माझा झोप की काय काही लोकांवर लक्ष ठेवायला लागते. पहारेदाराला कधी झोपताना बघितलंय का तू. बेवडा पहारेदार का हवेत उडायला लागलाय जास्त. जा झोप जा. ए म्हणजे ए मागे मागे. हा ठीक आहे ठीक आहे बघून घेईन तुला. बघ ना बघ दारू प्यायला दिसत नाही का तुला. काय रे घाबरला तुला. आपण कोणाला बी घाबरत नाही आपण घाबरवतो. जा तुझ्या फालतू धमक्यांना घाबरत नाही मी. अस मग आता हे ऐकच. मला तुझ्या आणि शौनक साहेबांच्या लफड्याबद्दल माहिती आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह. वी लिव्ह टू एंटरटेन.